बातमी आहे रुक्मिणी नगर येथून 62,77,000 निधीतून होणाऱ्या कामाच्या शुभारंभाची. आमदार सौ सुलभाताई घोडके यांच्या प्रयत्नाने विशेष अनुदान अंतर्गत 62,77,000 निधीतून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण, नाल्या बांधकाम व रस्त्याच्या बाजूने ब्लॉक बसवणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला व त्या माध्यमातून आता रुक्मिणी नगर परिसराचे प्रलंबित कामे मार्गी लागणार आहे. या आनंदाने भूमिपूजन सोहळ्यात स्थानिकांची मोठी गर्दी दिसून आली. आपल्या सर्वांचे हे स्नेह व प्रतिसाद हीच मला कामाची ऊर्जा देते असे प्रतिपादन आमदार ताईंनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विभागीय समन्वयक संजय खोडके, किशोर भुयार, संजय बोबडे, किशोर देशमुख, ज्ञानेश्वर चेडे, यश खोडके, शिवाजी डोंगरे, अनुप विधळे, विनायक जोशी, मंगेश महालक्ष्मे, सचिन बुंदेले, संदीप वाइंदेशकर, संजय थोरात, किशोर खोंड, जगदीश यादव, रवी देशमुख, निहार लकड़े, सुजाता बोबड़े, अर्चना सवई, अभिजीत मेश्राम, नानासाहेब मस्के, डीएम भोकरे, माजी महापौर किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, अशोकराव हजारे, दत्तात्रय बागल, सुनील रायटे, दिनेश देशमुख, नितीन भेटाळू आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.